सध्यातरी दिसते. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. पुढच्या बातमीकडे जाऊया. ऊस दराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट घेतली. गेले अनेक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ चालवल्यानंतर आता या प्रश्नी समितीचा घाट घालण्यात आलाय. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात अर्थमंत्री पी चिदंबरम आणि अजित सिंग यांचा समावेश आहे. 4 दिवसात ही समिती आपला अहवाल सादर करेल. शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांचं मात्र या निर्णयामुळे समाधान झालेलं नाही. यापेक्षा ठोस निर्णय व्हायला हवा होता असं गोपीनाथ मुंडे म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुरघोडीत प्रश्न रेंगाळल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. रंगराजन समितीच्या सर्वच्या सर्व शिफारसी सर्व राज्यांनी स्वीकाराव्यात अशा पद्धतीचं एक निवेदन या सर्वांच्या वतीनं आज देण्यात आलं. पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिले की परिस्थिती गंभीर असल्याची त्यांना माहिती आहे. त्यांनी याकरता 3 मंत्र्यांची एक समिती सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि अजित सिंगजी आणि वित्तमंत्री चिदंबरम यांच्या यांच्यासह एक समिती नेमलेली आहे. ती समिती लवकरच अभ्यास करून काही उपाययोजना सुचवेल. रुपये प्रति टन भाव देणं हे केंद्र सरकारने मॅन्डेटरी केलंय, कंपल्सरी. मग 2100 रुपये भाव द्यायचा असेल तर 2600 रुपये साखरेचे भाव देऊन कसा देता येईल? त्यामुळे 2100 रुपये भाव देता येतील एवढी साखरेच्या भावाची पातळी ठेवणं ही केंद्र सरकारची जिम्मेदारी आणि आजच्या सर्व परिस्थितीला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार आहे. साखर उद्योग अडचणीत जाणार. साधारणतः जी पहिली उचल शेतकऱ्यांनी मागितली त्यावर काही निर्णय झाला बैठकीमध्ये? शेतकऱ्यांनी पहिले उचल मागितली त्यावर कोणताही निर्णय आजच्या बैठकीत झालेला नाही. आणि यानंतर अजून काही बातमी आपण बघूया एका ब्रेक नंतर. पाहत रहा आपला महाराष्ट्र.